मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. दत्त तालुक्याचे लोकप्रिय आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त या दिनांक 3 ते दिनांक 8 पर्यंत जत मधील जनावर बाजाराच्या आवारामध्ये सातारा रोडला आपण माळरान कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दादांच्या वाढदिवसानिमित्त सातत्यानं वेगवेगळे उपक्रम विक्रम फाउंडेशन आणि जत तालुका युवक काँग्रेस, जत तालुका काँग्रेस यांच्या सर्वांच्या माध्यमातून आयोजित केले जातात. यावर्षी देखील माळरान कृषी प्रदर्शनामध्ये जवळजवळ 300 ते 350 वेगवेगळ्या स्टॉल्स उपलब्ध इथं येणार आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती सुद्धा आपल्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांना, तरुण शेतकऱ्यांना इथं उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही योजना आहेत, कृषी विभागाच्या असतील, पशुसंवर्धन विभागाच्या असतील किंवा महिला बचत गटांसाठी असतील, यांचे सुद्धा स्टॉल्स इथं उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर या प्रदर्शनाचं खास आकर्षण म्हणून 1.5 टनाचा रेडा आपण या जतवासियांना बघण्यासाठी आणि पशुपालकांच्या निदर्शनास आणण्यासाठी आपण तो मागवलेला आहे. तरी त्याचबरोबर शहरातील नागरिकांना सुद्धा इथं कंझ्युमर स्टॉल सुद्धा इथं उपलब्ध असणार आहेत. मनोरंजनाची साधनं सुद्धा उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर उसावरती व्याख्यान ठेवलेलं आहे, द्राक्ष पिकावरती व्याख्यान ठेवलेलं आहे. त्यामुळं माझी सगळ्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे की या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा. त्याचबरोबर आपले लाडके आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या सत्काराला जे काही मंडळी उपस्थित राहतील त्यांना सर्वांना एक विनंती राहील की नेहमीप्रमाणे आपण हार तुरे न आणता शालेय उपयोगी साहित्य आणून आपण दादांचा वाढदिवस साजरा करूया. आणि माझी सर्वांना एक विनंती आहे की माळरान कृषी प्रदर्शनाचा नक्कीच सर्वांनी लाभ घ्या. त्याचबरोबर जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमदार विक्रमदादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जत मध्ये माळरान कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. त्या प्रदर्शनामध्ये शेतीविषयी माहिती असेल, कृषी संदर्भात ज्या ज्या माहिती मिळेल, म्हणजे शेतकऱ्यांना नवनवीन प्रोजेक्टची माहिती असेल ही तिथं उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर महिला बचत गटासाठी सुद्धा स्टॉल उपलब्ध आहेत. अनेक म्हणजे सर्व प्रकारचे स्टॉल त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. मला वाटतं आमदार झाल्यानंतर त्याच्या अगोदर सुद्धा आणि आत्ता एक वाढदिवसानिमित्तानं फाउंडेशननं चांगले प्रकल्प हाती घेऊन लोकांना, तालुक्यातल्या लोकांना चांगली नवनवीन माहिती संशोधन या संदर्भात मिळणार आहे. त्याचबरोबर विक्रमदादांनी वाढदिवसानिमित्तानं हार फुले न खर्च करता शालेय शिक्षणाच्या संदर्भात असणाऱ्या विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना मदत होईल म्हणून वह्या पेन असं भेट दिली तर चालेल. एक चांगला निर्णय आहे बाबा की आपल्या वाढदिवसानिमित्त दुष्काळी तालुका आहे, दुष्काळी तालुक्यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल. सातत्यानं दादांनी मला वाटते राजकारणामध्ये आल्यानंतर आमदार व्हायच्या अगोदर मुलगी वाचो अभियान सुद्धा अत्यंत तालुक्यावर एक महिनाभर राबून चांगलं काम केलेलं आहे. आमदार झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जे जे आमदारकीला आश्वासने दिली ते सातत्यानं 3 वर्षामध्ये त्यांनी पार पाडलेले आहेत. प्रामुख्यानं महिषाचा प्रश्न गावागावात जाऊन पोट कॅनलच्या सुद्धा प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे की जेणेकरून लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे, लोकांची वचनपूर्ती करायची आहे. या उद्देशानं गेली 3 वर्ष आमदार साहेब चांगल्या प्रकारे काम करत आहेत. मग जलसंधारणचं काम असेल, रस्त्याची काम असतील, आरोग्य विभागाची काम असतील, शैक्षणिक विभागावर मला वाटते शिक्षण विभागामध्ये प्राथमिक शाळेच्या खोल्या असतील, अंगणवाडीच्या खोल्या असतील, या सर्व चौफेरी विभागामध्ये आमदार साहेबांनी दिलेल्या शब्द ते पार पाडत आहेत. आता वाढदिवसाच्या निमित्तानं महिला बचत गटानं सुद्धा त्यांनी वेळोवेळी मिटिंगा घेऊन प्रबोधन केलेलं आहे. जे काय त्यांना मदत करायची आहे ते सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कोरोनाच्या काळात तर मला वाटते पुऱ्या महाराष्ट्रामध्ये म्हणायला काही हरकत नाही की जत तालुक्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना मदत करणं, त्याची सेवा करणं हे त्यांनी कर्तव्य म्हणून त्यावेळी सुद्धा चांगलं काम केलेलं. आणि काही बोलायला नाही म्हणून पोट सोडून
कुठल्या सरक कुठल्याही विषयावर बोलायला लागलेले टीका करणे त्यांचं काम आहे मला वाटतंय या टीका करण्यापेक्षा आमदार साहेबांनी केलेलं कामाचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे की आपण विरोधक आहे एकदा निवडून आल्यानंतर आमदार झाल्यानंतर विरोधक आमदार साहेबांनी कधी विरोधक म्हणून कधी समजलं नाही किंवा एकदा निवडून आल्यानंतर विरोधक हा आपला समजून काम केलेला आहे आणि यांना मात्र केलेल्या कामाचा पोटसूळ उठलेला आहे आणि माझ्या आमदारांनी सुद्धा जे जे आता सुरू केले 2-4 दिवसांमध्ये जे विरोध बोलायला हे फार चुकीचं आहे की त्यांनी आपलं भान ठेवून की केलेल्या कामाचं कौतुक उलट त्यांनी केलं पाहिजे पण ते त्यांनी जमलं नाही त्यांना त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं.